श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे की केंद्रामध्ये जी आरती होत असते महाराजांची त्याला आपण का हजर राहावे. आता आरती म्हणजे काय, आपण देवाला आरती देणे म्हणजे मनापासून हाक मारत असतो ती म्हणजे आरती. आजकालच्या जीवनामध्ये आपल्याला बरेच काही समस्या आहे, जसं पितृदोष, नोकरीच्या समस्या, विवाह संबंधित समस्या किंवा घरात काही ना काहीतरी कारणामुळे भांडण होत असतं, अशा खूप काही ज्या समस्या आहे त्या आपल्या मस्तकावरती वलयचक्र बनून फिरत असतात. आणि जेव्हा महाराजांची नजर त्या वलयचक्रावरती पडते तेव्हा ते जे आपल्या दोष आहेत ते हळूहळू कमी होत जातात. आता केंद्रामध्ये तीन वेळा दिवसातनं तीन वेळा आरती होत असते, सकाळची 8 भूपाळी, नंतर 10:30 नैवेद्य आरती आणि संध्याकाळची 6 नैवेद्य आरती. तर तुम्हाला जेव्हाही टाइम भेटेल त्या तिघा आरतींपैकी तुम्ही कोणत्याही आरतीला हजर राहू शकता किंवा तुम्ही तिघही आरतींना हजर राहू शकता, ते तुमच्यावरती आहे. सर तुम्हाला 108 आरतींना हजर राहायचंय म्हणजे तुमचे जे समस्या आहे त्या हळूहळू कमी होतील. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 108 आरत्या कसं काय पूर्ण करायचा, तर काही नॅचरल प्रॉब्लेम सुतक वगैरे याच्यामुळे त्या आरत्यांमध्ये कधी कधी खंड पडू शकतो. तर तुम्हाला जसा जसा टाइम भेटेल तसं तसं तुम्ही त्या 108 आरत्या ज्या आहेत ते पूर्ण करा. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपल्याला पूर्ण आपल्या मनाची तयारी करून महाराजांवरती विश्वास ठेवून केंद्रापर्यंत जायचंय आणि आपली जी सेवा जी मी तुम्हाला सांगितली त्याला सुरुवात करायचंय. नक्की स्वामी महाराज तुमच्या सगळ्या समस्या दूर करतील. श्री स्वामी समर्थ.